नमस्ते, चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अंडा बिर्याणी। सर्वप्रथम दोन अंडी घेऊन प्रेशर कुकरमध्ये ठेवा, त्यानंतर त्यामध्ये पाणी घाला। कुकरचे झाकण लावून दोन शिट्ट्यांवर अंडी उकडवून घ्या। प्रेशर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत। कुकर थंड होईपर्यंत आपण अद्रक लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेऊया। पेस्ट करून झालेली आहे आणि आपला कुकरही थंड झालेला आहे। प्रेशर कुकरचं झाकण काढून दोन्ही अंडी बाउलमध्ये काढून घेऊया। लक्षात ठेवा, आपण दोन्ही अंडी चिमट्याने काढणार आहोत, कारण की कुकर जरी थंड झाला असेल पण आतमधील अंडी आणि पाणी गरमच असेल, त्यामुळे हाताला चटका बसू शकतो। दोन्हीही अंडी काढून झालेली आहे, त्यावरती थंड पाणी घालूया। आता आपण अंड्यावरचे टरकल काढून घेऊया। आता आपण उकडून घेतलेल्या अंड्यांचे सुरीच्या साह्याने पीस करून घेऊया। अंड्याचे पीस करून झालेले आहेत। आपण आता अंडा बिर्याणीला फोडणी देऊन घेऊया। शिगडी चालू करून त्यावर कढई ठेवा। आता कढईमध्ये तेल घाला। आता यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रफूल, जायत्री, हिरवी वेलची घालून घेऊया। बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला। यानंतर यामध्ये एक मोठा कांदा लांबट आकारात चिरून घेतलेला घालणार आहोत। कांद्याचा छान ब्राऊन रंग होईपर्यंत तळायचा आहे। कांद्याला छान रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालूया, तसेच त्यामध्ये टोमॅटो चिरलेला घालूया। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आता यामध्ये हिंग घालूया, छोटा चमचा हळद, आवश्यकतेप्रमाणे मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला। आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ घालूया। 2 मिनिटे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घाला। हे छान परतून घ्या। परतून झाल्यानंतर उकडलेल्या अंड्याचे पीस घाला। मिक्स करून घ्या। आता यावर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घाला। झाकण ठेवून 2 मिनिटे मुरू द्या। 2 मिनिटानंतर झाकण काढून त्यामध्ये बासमती तांदूळ शिजवून घेतलेला घाला। शिजवून घेतलेला भात कढईमध्ये पसरवून घ्या। आता यामध्ये पिवळ्या रंगाचा फूड कलर घालूया। यावर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालून झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर वाफ द्या। 10 मिनिटानंतर झाकण काढून अंडा बिर्याणी मिक्स करून घ्या। झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ द्या। 2 मिनिटांनी झाकण काढून त्यावरती साजूक तूप 1 चमचा घाला। पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ द्या। 2 मिनिटांनी झाकण काढून छान मिक्स करून घ्या। आता यावर कोथिंबीर आणि पुदिना घाला। आपली अंडा बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा।